नमस्कार, मी कृष्णाई गजने आपल्या चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला बटाट्याच्या काचऱ्या करून दाखवल्यात। मी तुम्हाला काप पण करून दाखवल्यात बटाट्याची, पण ती कसं जरा वेळ होतो ना करायला, म्हणून झटपट अशा काचऱ्या बनवून दाखवणार। एकदम सोपी आणि मस्त रेसिपी आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल। तर आता आपण आजच्या रेसिपीकडे वळूया। सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला साहित्य सांगते, बघा एकदम आपलं घरातलं साहित्य, कमी साहित्यात एकदम मस्त रेसिपी। हे बघा, ही सगळ्यात पहिल्यांदा ही बटाटी चांगली स्वच्छ धुवून साली काढून बघा, अशी उभी उभी कापून घ्यायची। हा हे बघा, अशी सर्व अगदी पण जाड नाही आणि अगदी पण अशी बारीक नाही, मीडियम अशी कापून घ्यायची। त्याच्यानंतर एक चमचा लाल मसाला आणि अर्धा पाव चमचा अशी हळद। त्याच्यानंतर या वाटीतलं सांगते बघा, ही लसूण 4-5 पाकळ्या आहेत आणि आल्याचा छोटा तुकडा चेचून घेतलंय मी। आपण याला पेस्ट नाही करून घ्यायची, हा चेचून घ्यायचं बघा, असं जरा जरा असं हे राहायला पाहिजे। पेस्टची चव ना जरा वेगळी लागते आणि अशी चेचून घेतलात ना की सुगंध पण छान येतो आणि चव पण मस्तच लागते। तेल आणि मीठ एवढंच साहित्य। सगळ्यात पहिल्यांदा आता एकत्र करायचं सगळं। हे बघा, चवीपुरता मीठ, हळद, त्याच्यानंतर हा लाल मसाला आणि ह्याच्यात लसूण आपण जी चेचून घेतलेली ती आणि आलं, हे सर्व व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं। एकदा सगळं असं मिक्स करायचं बघा। हे बघा, व्यवस्थित लावून झालंय। हे असं ना आधी लावून नाही ठेवायचं, आपण जेव्हा करू ना तेव्हाच पटकन लावून घ्यायचं, नंतर कसं पाणी सुटतं आणि पाण्यातून मग सगळा मसाला निघून जातो ना। म्हणून असं जेव्हा असेल ना जरा असं ओलं आहे फक्त, व्यवस्थित मसाला सगळा लागलाय, तेव्हाच आपण करायचं पटकन। हे बघा, कढई पण ठेवली आहे तापत, तेल जरा तापू दे। तेल तापले आता डायरेक्ट हे टाकायचे सगळे बटाटी। हे व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं, जास्त नाही जर असं फक्त वर खाली असं करायचं। ह्याच्यावर आता झाकण ठेवायचं आणि गॅस कमी करायचा। गॅस कमी करून आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहे, म्हणजे जरा शिजवून घ्यायचे आहेत। जरा एक 5 मिनिटांनी तुम्हाला मी दाखवते, 5 मिनिटं झाले तुम्हाला मी झाकण काढून दाखवते बघा। जरा ढवळायची व्यवस्थित बघा, मस्त जर अजून बटाटे शिजायला हवी, शिजली नाही आहे। अशी सगळीकडे हे करून ठेवायची, पसरून एकत्र असा गट्टा करून नाही ठेवायचा। परत झाकण ठेवते आणि छान बटाटे शिजवून घेते, मग तयार होतील मस्त गरमागरम बटाट्याच्या काचऱ्या। जर अजून एक 5 मिनिटं फक्त गॅस कमी करूनच हे करून घ्यायचं, शिजवून घ्यायच्या। बटाटे छान शिजले आहेत, तुम्हाला दाखवते मी बघा। बघा दाखवते असं बघायचं, चेक करून शिजले आहे की बघा। आता काय करायचं, गॅस फास्ट करायचा आणि आपल्याला ही छान तरसवून घ्यायचे सर्व बटाटे। बघा गॅस फास्ट करून फक्त छान अशी उलट सुलट अशी फिरवायची। ही स्टेप तुम्ही करा, गॅस फास्ट करून ना एकदा शिजलीच ना बटाटी, गॅस फास्ट करून अशी उलट सुलट छान फिरवायची मस्त मग तयार। बघा कशी मस्त तयार आहे, सुगंध मस्त येतो हा आला आणि लसूणचा। तुम्ही बनवूनच बघा अशीच्या अशी झटपट एकदम मस्त। आज मी तुम्हाला बटाट्याच्या काचऱ्या बनवून दाखवल्या, बघा कशा मस्त दिसत आहेत। असं जास्त तुम्ही बनवून बघा, सोबत मसूरची डाळ बनवा, मसूरच्या 1-2 डाळी, परत तिखट डाळ, गोडी डाळ, अशा सर्व बनवून दाखवल्या आहेत तुम्हाला। त्या सर्वांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते तुम्हाला, त्या बनवा आणि सोबत झटपट अशा काचऱ्या बनवा, तुम्हाला नक्कीच आवडेल हे जेवण। आणि ह्या रेसिपीच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा। थँक्यू। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी, मला कमेंट करून नक्की सांगा। तर आता आपण आपल्या प्रमोशनकडे वळूया। तर आजचे आपले पहिले सबस्क्रायबर आहेत, त्यांच्या चॅनलचं नाव मॅजिक फूड डिश मराठी। या चॅनलवर त्या वेगवेगळ्या रेसिपीज आणि दाखवतात। तर सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी जो मला व्हिडिओ पाठवलाय तो आपण सगळ्यांनी बघूया। हाय, मी ज्योती, माझ्या चॅनलचं नाव मॅजिक फूड डिश मराठी हे आहे।
माझ्या चॅनलवर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे व्हेज नॉनव्हेज तर डिशेस बघायला मिळतील. जर तुम्ही घरगुती बिझनेस करत असाल तर अशा काही मी व्हिडिओ तिथे अपलोड केलेले आहेत की जेणेकरून तुम्हाला खूप फायदा होईल. जसे की लोणचे, चटण्या, पिठे, मसाले हे रेसिपी तुम्ही फॉलो करून एखादा घरगुती फूड बिझनेसही करू शकता. तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तर व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल. मॅजिक फूड डिश मराठी या चॅनलची ओळख तुम्हाला झालीच असेल. तर नक्की त्यांच्या चॅनलला भेट द्या, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. तर आजचे आपले दुसरे सबस्क्रायबर आहेत, त्यांच्या चॅनलचं नाव आहे मिस्टर अँड मिसेस राजपूत असं त्यांच्या चॅनलचं नाव आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण त्यांनी जो आपल्याला व्हिडिओ पाठवलाय तो आपण बघूया. नमस्कार, माझं नाव प्रियंका आहे. माझ्या चॅनलचं नाव मिस्टर अँड मिसेस राजपूत आहे. मी या चॅनलवर बिझनेस आयडिया सांगत असते. तर तुम्ही घरी बसून काम पाहिजे असेल असं सर्च करा तर माझा हा व्हिडिओ, व्हायरल झालेला व्हिडिओ तुम्हाला दिसणार. तुम्ही यामध्ये जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी अशी आशा करते की तुम्ही माझं चॅनल नक्की बघणार आणि सबस्क्राईब करणार. धन्यवाद. तर व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल, या चॅनलची ओळख तुम्हाला झालीच असेल. तर व्हिडिओ आवडले त्यांचे तर व्हिडिओला त्यांचे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आजचे आपले तिसरे सबस्क्रायबर आहेत, त्यांच्या चॅनलचं नाव आहे किरण्स किचन मराठी असं त्यांच्या चॅनलचं नाव आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी जो आपल्याला व्हिडिओ पाठवलाय तो आपण बघूया. नमस्कार, माझं नाव किरण जगदीश शिंदे आहे. मी सध्या बुलढाणा या शहरामध्ये राहते. माझं एक छोटंसं युट्यूब चॅनल आहे किरण्स किचन मराठी की ज्यावर तुम्हाला अगदी पारंपरिक रेसिपीज पासून ते रेस्टॉरंट स्टाईल सर्व काही पाहायला मिळेल. त्याचबरोबर माझे दोन घरगुती बिझनेस देखील आहे, म्हणजे मी घरगुती केक्स देखील बनवते. त्याचबरोबर मी घरगुती बिर्याणीच्या ऑर्डर देखील घेते. जर तुम्हालाही माझ्यासारखा बिर्याणीचा आणि केक्सचा घरगुती स्वरूपात बिझनेस करायचा असेल तर माझ्या चॅनलला एकदा नक्की व्हिजिट करा. आणि जर आवडलं किंवा तुम्हाला माझा जर कॉन्टेंट आवडला तर प्लीज 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 चॅनलला सपोर्ट नक्की करा. यांच्या देखील चॅनलला भेट द्या, सबस्क्राईब करा, शेअर करा. या देखील चॅनलमध्ये वेगवेगळ्या रेसिपीज बनवून दाखवतात, वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज, तसेच फूड ऑर्डर देखील घेतात, बिर्याणीच्या ऑर्डर्स देखील घेतात. तर प्लीज त्यांना सपोर्ट करा. तर आजचे तिन्ही पण चॅनल पुन्हा एकदा तुम्हाला मी नावं सांगते. सगळ्यात पहिल्यांदा मॅजिक फूड डिश मराठी हे देखील एक रेसिपीचं चॅनल आहे. त्याच्यानंतर मिस्टर अँड मिसेस राजपूत या चॅनलमध्ये त्या वेगवेगळ्या बिझनेस आयडिया सांगत असतात. आणि तिसरं हे किरण्स किचन मराठी असं हे देखील रेसिपीचं चॅनल आहे. असे हे तीन चॅनल मी तुम्हाला आज सांगितले. प्रत्येकाच्या चॅनलला प्लीज भेट द्या, त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. कारण तुमचा एक शेअर देखील खूप महत्त्वाचा असतो. त्यांच्या देखील प्रगतीला आपला थोडासा हातभार लागेल.